आपल्यासोबत सुनील केदार आहेत. असं म्हणत आहेत की अजूनही पंतप्रधान पदाचा दावेदार ठरत नाही आहे, म्हणजे दोन बैठका झाल्यात, आता ही तिसरी बैठक आहे. या तिसऱ्या बैठकीत तरी पंतप्रधान पदाचा दावेदार ठरेल का? कारण सगळेच नेते महत्त्वाकांक्षी आहेत, पक्ष महत्त्वाकांक्षी आहे. मूलभूत आपण विषय समजायचा की ह्या देशामध्ये इंडिया हे त्या ठिकाणी उभं झालेलं एक प्लॅटफॉर्म आहे. त्या प्लॅटफॉर्मने पहिल्या दिवसापासून सांगितलं की या देशामध्ये आम्हाला लोकशाही जिवंत ठेवायची आहे, म्हणून आम्ही एकत्र आलो आहे. ह्या देशामध्ये आम्हाला घटनाजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला आभार ठेवायचं, म्हणून आम्ही एकत्र आलो. आणि मला असं वाटतं की त्यांची भूमिका स्पष्ट असल्यामुळे देशातील लोकांनी आणि इतर पक्षाचे लोकांनीसुद्धा हा विषय समजून घ्यायचा. हे लोक पंतप्रधान किंवा देशामध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी आले नाही, हे देशातील लोकशाही व घटना यांचं संरक्षण करण्यासाठी आलेले आहे. पण पंतप्रधान पदाचा दावेदार ठरेल या बैठकीमध्ये असं वाटतंय? मी पुन्हा सांगतो आपल्याला की मूळ मुद्दा समजून घ्यायची गरज आहे. ह्या देशातील हे सगळे पक्ष एकत्र जे आलेले आहे, हे देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आणि या देशातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने लिहिलेली घटना ही साबूत राहण्यासाठी एकत्र आले. एक वेगळी ताकद मिळेल महाराष्ट्र काँग्रेसला. सोनिया गांधी येत आहेत, राहुल गांधींचं स्वागत केलं जाणार आहे. देशाची आर्थिक राजधानीमधून नेहमीच संदेश देशाला गेलेला आहे, तोसुद्धा ह्यावेळेस जाईल. त्यामुळे होते सुनील केदार आणि विजय वडेट्टीवार. त्यांनी सांगितलं की कशाप्रकारे ही तयारी होती आणि या बैठक ही मुंबईत होती आहे आणि ही बैठक या सर्व पक्षांसाठी किती महत्त्वाची आहे या संदर्भात त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कॅमेरामन अनिल संघरेसह मी वेदांत ने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.